नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय इंग्लिश बुक 7 स्टँडर्ड मधील 3.5 द रेड हेडेड लेगे पेज नंबर 76 वरील बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास सावित्रीच्या पाठ्यपुस्तकातील द रेड हेडेड लेगे पार्ट फर्स्ट मिस्टर विल्सन स्टोरी बघणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्लीज डू नॉट रीड दिस पोयम ही पोयम बघितली होती, त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। आणि त्याआधी आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला आता आपण आपल्या पार्ट फर्स्टला सुरुवात करूया। व्हेन आय कॉल्ड ओपन अपॉन माय फ्रेंड मिस्टर शर्कलॉक होलमेस, ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर हु वॉज अँड अरेडी मॅन विथ फेरी रेड हेअर। होलमेस इंट्रोड्यूस मी टू द व्हिजिटर मिस्टर जेबीज विल्सन, ही वॉज अ पवन ब्रोकर। होलमेस आस्क्ड हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी। ही बिगॅन बाय शोविंग अस अन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूज पेपर, इट रीड ॲज फॉलोज। पहा या गोष्टीची सुरुवात कशाप्रकारे होत आहे, तर लेखक मिस्टर विल्सन आहेत। मिस्टर शेरलॉक होम्सला मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते एका पाहुण्यांशी बोलत होते। लाल भोर केस असलेले ते एक गृहस्थ होते। तर मिस्टर विल्सन हे त्यांच्या मित्राला भेटायला गेले, तर त्यांनी अगोदरच पाहिलं की तिथं एक कोणीतरी व्यक्ती आलेली होती त्यांना भेटायला, आणि त्याचे केस खूप लालभडक आहेत। होल्सनी त्या पाहुण्यांची मिस्टर जायबेस विल्सनची ओळख करून दिली। ते सावकारी व्यवसायात होते। होम्सनी त्यांची कहाणी आपल्या मला पूर्ण कथन करण्याची सांगितली। त्या जायबेस विल्सननी वर्तमानपत्रातील एक जाहिरात सांगायला सुरुवात केली होती। ती जाहिरात अशा पद्धतीची होती, टू द रेड हेडेड लेगे देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लेगे अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिस। रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे ॲट 11 o'clock टू ओशियन रोज ॲट द ऑफिस ऑफ द लेगे 7 Fleet Street। तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय सांगितलं गेलं होतं की लाल केसांच्या माणसांकरता ही ॲडव्हर्टाईजमेंट आहेत, आणि ही ॲडव्हर्टाईजमेंट लाल केसांच्या संघटनेसाठी आहे, आणि लाल संघटनेमधून अशी ॲडव्हर्टाईजमेंट दिली गेली होती की संघामध्ये एका सभासदाची जागा रिकामी आहे। जर एका आठवड्यात लाल केसांच्या व्यक्तींना अल्पकालीन कामाकरता 4,000 एवढी सॅलरी देण्यात येईल। लाल केस असलेले पुरुष सोमवारच्या दिवशी 11 o'clock 7 Fleet Street इथे संघटनेच्या कचोरीत हजर राहावे। द ॲडव्हर्टाईजमेंट हॅड ॲपिअर्ड इन न्यूज पेपर 2 months ॲगो। मिस्टर विल्सन असिस्टंट विन्सन सॅपुल्डिंग हॅड शो इट टू हिम। मिस्टर विल्सन लाईक हिज असिस्टंट सॅपुल्डिंग, ही वॉज स्मार्ट इफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाल्फ द नॉर्मल वेज, बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स। एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ्स। फोटोग्राफी वॉज हिज हॉबी। 2 महिन्यापूर्वी ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये आली गेली होती। तर मिस्टर विल्सन आणि होम्स हे मिस्टर जायबस विल्सनला या वर्तमानपत्रातील जाहिरात दाखवत होते, आणि ही जाहिरात 2 महिन्यांपूर्वींची आहे। तर मिस्टर विल्सन यांना त्यांचा मदतनीस स्पॉल्डिंग आवडत असे।
आणि तो एकदम हुशार आणि खूप मेहनती होता आणि तो अर्ध्या पगारामध्ये काम करीत असे. परंतु या मदतनीसमध्ये दोषसुद्धा होता आणि दर थोड्या वेळाने तो काम सोडून जात असे आणि फोटोंचा निगेटिव्ह धूत असे. फोटोंचे चित्रण करणे हा त्याचा छंद होता. स्पॉल्डिंग शोड द ॲडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन अँड एक्सप्लेन टू हिम दॅट अन अमेरिकन मिलिनरियर मिस्टर इझॅक हॉपकिन्स हॅड फाउंड द फेमस रेड हेडेड लिग टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. तर स्पॉल्डिंग यांनी ते जाहिरात मिस्टर विल्सन यांना दाखवली. तर मिस्टर सी एक होपकिन्स नावाच्या अमेरिकन माणसाने ही जाहिरात लाल केस असणाऱ्या माणसांसाठी काढलेली आहे. लाल केसांची संघटना स्थापन केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मिस्टर स्पॉल्डिंगने मिस्टर विल्सनला गळ घातली. त्यामुळे जाहिरातमुळे दिलेल्या पत्त्यावर ते दोघेजण जाऊन पोचले. फ्लेट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेड पीपल. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ यू मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब ही वॉन्ट टू गो बॅक. बट स्पॉल्डिंग पुश थ्रू द कॉर्ट अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. द फ्लेट मार्ग हा लाल केस असलेल्या लोकांनी भरून गेलेला होता. एवढी स्पर्धा असल्यावर ही जागा आपल्याला भेटणे शक्य नाही असे मिस्टर विल्सन यांनी म्हटले. तर त्या गर्दीतून वाट काढून विल्सनना परत जाण्याची इच्छा होती. पण स्पॉल्डिंगनी त्या गर्दीतून वाट काढून त्या कचेरीत त्यांना घेऊन गेले. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. ही वॉज मिस्टर डुकॅन रॉस अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेड लेग. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन अँड अनाउन्स इमिजिएटली दॅट ही वॉज विल सुटेड फॉर द जॉब. ही शूक हँड विथ मिस्टर विल्सन कॉन्ग्रेच्युलेट हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट टू गो बॅक. स्पॉल्डिंग मिस्टर विल्सनला ऑफिसमध्ये घेऊन गेल्यानंतर एक दोन खुर्च्या आणि टेबल सोडता त्या ऑफिसमध्ये आत काही नव्हते. टेबलामागे लाल केसवाला माणूस बसला होता. त्याचे नाव मिस्टर डुकॅन रॉस होते आणि तो लाल केस संघाचा प्रतिनिधी होता. आणि मिस्टर विल्सनला पाहून तो खूप खुश झाला आणि तो या कामासाठी अगदी योग्य आहे असे त्याने ताबडतोब जाहीर केले. आणि त्याने मिस्टर विल्सन यांच्यासोबत हस्तांदोलन केले आणि मिस्टर विल्सनचे अभिनंदन केले आणि उमेदवारांना घरी जाण्यासाठी सांगितले. मिस्टर डुकॅन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. इफ द लेफ्ट द ऑफिस ही वुड लोस द जॉब. स्पॉल्डिंग अश्युअर्ड मिस्टर विल्सन दॅट ही वुड लुक आफ्टर मिस्टर विल्सन बिझनेस इन हिज अबसेन्स. द पे वॉज फिक्स्ड ॲट 4 pounds weeks. सकाळी 10 o'clock तर 2 p.m. कचेरीमध्ये थांबावं लागेल. तर असे मिस्टर डंकन वॉस रॉस यांनी मिस्टर विल्सनला सांगितले. कचेरी सोडून तर जो बाहेर जाईल त्याची नोकरी जाईल असे त्यांनी सांगितले. मिस्टर स्पॉल्डिंगने मिस्टर विल्सनला त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचा व्यवसाय सांभाळीन असे आश्वासन दिले. दर आठवड्याला 4 pounds इतका पगार ठरला गेला.
एंड द वर्क सेड मिस्टर विल्सन यू हैव टू कॉपी आउट द इंक्लोपीडिया ब्रिटानिया द पे वॉज वेरी गुड एंड द वर्क वॉज लाइट मिस्टर विल्सन एक्सेप्टेड द जॉब एंड बिगैन दिस वर्क द वेरी टेक्स्ट डे मिस्टर डिकैनरोस वॉज देयर इन द ऑफिस टू सी दैट मिस्टर विल्सन डीड दिस वर्क प्रॉपरली एंड डीड नॉट लीव द ऑफिस ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए मिस्टर विल्सन रोड diligently for 4 hours without leaving this place. Mr. Ross would drop in from time to time to see that all was right with Mr. Wilson. At 2 o'clock, he bade Mr. Wilson good day and locked the door of the office. Mr. Wilson and उत्सुकपणे रॉस यांना विचारले की माझं काम काय आहे तर यावरती रॉस यांनी सांगितलं की तर रॉस यांनी सांगितलं की ब्रिटानिया इकोपीडियाची तुला नकल उतारायची आहे आणि पगार फारच छान होता आणि त्या मुलाने काम माफक होते मिस्टर विल्सन ते काम स्वीकारले आणि दुसऱ्या रोजीपासूनच ते कामावर रुजू झाले मिस्टर विल्सन हे काम व्यवस्थित करत आहात ना आणि काम सोडून बाहेर जात नाही आहेत म्हणून मिस्टर डंकन हे तिथं उपस्थित होते त्यांनी मिस्टर विल्सनला पहिल्या अक्षरापासून सुरुवात करण्यास सांगितले मिस्टर विल्सन आपल्या जागेवरून न उठता 4-5 तास काम करीत होते हे काम व्यवस्थित चालू आहे की नाही म्हणून मिस्टर डंकन वेळोवेळी तिथं येऊन जात आणि 2 वाजता मिस्टर डंकननी विल्सनला निरोप दिला आणि ऑफिसचा दरवाजा बंद केला कामाचं स्वरूप अगदी माफक होतं कारण की कमी काम करून जास्त पैसे त्यांना मिळणार होते त्यामुळेच मिस्टर विल्सननी कामाला होकार दिला दिस वेंट ऑन डे आफ्टर डे मिस्टर होम्स सेट मिस्टर विल्सन अँड ऑन सॅच्युरडे आय गॉट माय सॅलरी इट वॉज द नेक्स्ट वीक अँड द सेम द वीक आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डकन रोज केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल अँड आफ्टर अ टाईम ही डीड नॉट कम इन ॲट ऑल मिस्टर विल्सन कंटिन्यू 8 weeks हॅड पास लाईक धीस अँड आय हॅड रिटर्न अबाउट अ पोर्ट्स ॲक्च्युली एक्सेट्रा अँड होप दॅट आय माईट गेट ऑन टू बी सून अँड देन सडनली द होल बिझनेस कम टू अँड एंड टू अँड एंड होम्स आस्क्ड यस सर दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क हॅज युज्युअल ॲट 10 o'clock बट द डोअर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटिल नोट नेल ऑन इट आय सेड अ रेड हेड लिगे इज रिझॉल्ट ऑफ 1980 ही गोष्ट 1880 वेळची आहे मिस्टर होम्स हे असे अनेक दिवस चालत राहिले मिस्टर विल्सन म्हणाले आणि शनिवारी मला पगार मिळाला आणि ते पुढच्या शनिवारी घडले आणि त्यानंतरच्या आठवड्यातही तसेच झाले आणि त्यानंतर काही दिवसानंतर डंकन कुचित काही वेळेस कचेरीत यायचे आणि कामानंतर ते अजिबात नंतर फिरकले नाही मिस्टर विल्सन पुढे म्हणाले की असेच 8 आठवडे होऊन गेले आणि मी अबोर्ट्स आर्चरी इत्यादी शब्द लिहून पूर्ण केले आणि मला वाटले की मी आता ब हे अक्षर सुरू करेन आणि एकाएकी सर्व व्यवसायच थक्क झाला मग नंतर होम्सनी त्यांना विचारलं की सर्व बंद झालं यावरती विल्सनने उत्तर दिलं की मी दररोज सकाळीप्रमाणे 10 वाजता मी कामावर गेलो आणि दरवाजाला कुलूप होते आणि त्यावर एक चिठ्ठी लावलेली होती 9 ऑक्टोबर 1980 लाल केसांची संघटना बंद आय वॉज शॉक्ड आय डीड नॉट नो व्हॉट डू यू मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ ही स्टोरी आय मेड इन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिस बट नोन ऑफ दे न्यू एनिथिंग अबाउट द लिगे The rooms had been returned under the false name. I went home and asked my assistant Spaulding
फॉर ॲडवाईस बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. आय वॉन्ट टू फाईंड आउट अबाउट अलिगे मिस्टर होम्स हु दे आर एंड व्हाय दे प्ले दिस प्रँक अपॉन मी. द होल थिंग्स इज अ मिस्ट्री दॅट इज व्हाय आय कम टू यू. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. होम्स फाउंड मिस्टर विल्सन्स स्टोरी व्हेरी अनयुजबल. He asks Mr. Wilson, these assistants of yours who first call your attention to the advertisements, what he is like. Small, short, with no hair on his face, he was a white splash of acid on his forehead. I thought as much, said Mr. Holmes. Is his tale with you? Oh, yes, sir. What we do, Mr. Wilson, I can give you my opinion on the subject in the day or two. Today in Saturday on and my, by Monday we may come to the conclusion. आणि मिस्टर विल्सन हे एकदम थक्क झालेले होते. मिस्टर विल्सनची स्टोरी त्यांनी मिस्टर विल्सननी आजूबाजूच्या कचऱ्यामध्ये पण विचारले पण लाल केसांची संघटना असलेले ते बनावट नाव भाड्याने घेतलेले होते. मी घरी गेलो आणि माझ्या मदतनीसाला स्पॉल्डिंगला सल्ला विचारला. तो पण मलाही या कामी कुठल्याच प्रकारची मदत करायला तयार नव्हता. मिस्टर होम्स, मला या संघटनेबद्दल माहिती काढायची आहे की कोणी असा माझी थट्टा अशी का केली ते शोधायचं आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे. तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. यावरती मिस्टर विल्सन काय म्हणतात हे पाहूया. तर मिस्टर विल्सननी उत्तर दिले की तो बुटका स्टूल आहे आणि त्याच्या केसावर त्याच्या तोंडावर एकही केस नाही आणि त्याच्या कपाळावर ॲसिडचा पांढरा डाग देखील आहे. यावरती मिस्टर होम्स म्हणतात, मला वाटलेच होते की अजूनही तुमच्याबरोबर काम करतो का. याच्यावरती मिस्टर विल्सन म्हणतात, हो करतो सर. आणि होम्स म्हणतात, ठीक आहे. मिस्टर विल्सन म्हणतात, एक दोन दिवसाबद्दलचे माझे मत मी तुम्हाला सांगू शकेन. आज शनिवार आहे, सोमवारपर्यंत आपण यावरती काहीतरी निष्कर्ष काढूया. तर अशा प्रकारे हा पार्ट फर्स्ट मिस्टर विल्सन स्टोरीचा आज आपण बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पार्ट सेकंडमध्ये आणि पार्ट थर्डच्या वर्कशॉपमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.